प्रकारचं खातं आपल्या संजय बनसोडे कडे मागे आदिती तटकरेंनी पहिला महिला धोरण आपण आणलं दुसरं आणलं तिसरं आणलं आता मधल्या काळामध्ये आदितीनं चौथं महिला धोरण आणलं कॅबिनेटने त्याला मान्यता दिली एकाच धोरणावर अवलंबून राहायचं नसतं काळानुरूप काही बदल करायचे असतात आणि तशा प्रकारची समय समयसूचकता दाखवायची असते एवढा मोठा आपला युवा वर्ग संख्या एवढी मोठी परंतु दोन हजार बारा साली आपण पहिलं युवा धोरण आणलं त्याही मंत्री त्यावेळी मंत्रिमंडळात मी दिलीपराव रामराजे आम्ही काही सहकारी मित्र होतो आता दुसरं धोरण ह्या सगळ्या युवकांचा उत्साह बघितल्यानंतर मी त्या खात्याचे मंत्री संजय बनसोडे यांना सांगितलेलं आहे आता या धोरणाच्या बद्दल आपण समिती स्थापन केलेली आहे पुढचं युवा धोरण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या निमित्तानं महाराष्ट्राला त्या ठिकाणी देणार आहे त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास हे धोरणामध्ये प्रमुख त्या बाबतीतली भूमिका असेल राज्य युवा प्रशिक्षण केंद्र युवा महोत्सव वेगवेगळ्या प्रकारचे युवा महोत्सव घेऊन कशा पद्धतीनं आत्ताही आम्ही वेगवेगळ्या विभागामध्ये बेरोजगारांना रोजगार कसा निर्माण करता येईल आणि त्यांना काम कसं का मिळेल याही करता परवाच एका फाईलवर मी सही केलेली आहे आणि त्याच्याबद्दल जवळपास एकेका विभागामध्ये चार चार पाच पाच कोट रुपये आपण खर्च करतोय त्याच्यातून तरुणांना पण वाटलं पाहिजे की हे नुसतं निवडणुका आणि राजकारण करत नाही हे आमचाही विचार करतात आणि त्याच्यामुळं हे युवा महोत्सव युवकांना युवा त्याच्यामध्ये व्यक्तिगत आणि नेतृत्व शिबिर त्याच्यातूनच कार्यकर्ते तयार होतात पाठीमागचा काळ जर बघितला तर अशा पद्धतीनं अनेक जण